आपल्या समवेत इथं जोडला जातोय. तसेच अशाच काही कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि काही मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपा पाते सुद्धा आपण सगळ्यांच्या भेटीला येते. एक छान प्रहसन घेऊन तुम्हा सगळ्यांना मी विनंती करेन, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मुकेश जाधव आणि दीपा पाते या दोघांचंही मंचावर स्वागत करूया. जाऊया कवितांच्या गावा या आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये. आपण आज भेटणार आहोत आपले लाडके कवी, कवी गण्या गागाळकर यांना. जोरदार स्वागत करूया कवी गण्या गागाळकर. गागलगावचा गाणा आला कविता करण्यासाठी, त्याची कविता ऐकून सगळे लागले त्याच्या पाठी. नमस्कार. तुम्ही नाचताय कशाला? अहो काय ना, डान्स बघितलं ना, हिंदी वाचलं ना की माझे पाय असे थरथरायला लागतात, माझं अंग असं भणभणायला लागतं आणि माझ्यातून ना नाच बाहेर येतो. तुम्हाला सांगतो नाच माझ्या श्वासात आहे, नाच माझ्या ध्यासात आहे, नाच माझ्या पोटात आहे, नाच माझ्या मांडीत आहे, नाच माझ्या सर्वांगात नाच आहे. असं म्हणायचंय तुम्हाला? थांबा, शिट्टी वाजू नका, आता बोला. असं म्हणायचंय तुम्हाला? वा 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 वा, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुम्ही आमच्या कार्यक्रमात मध्ये आला त्याबद्दल सहर्ष स्वागत करते तुमचं. धन्यवाद धन्यवाद. मला सांगा ना ते पेमेंट कधी मिळणार? पेमेंट अहो पेमेंट शो झाल्यानंतर मिळणार आहे. नाही, काय झालंय माहितीये का, माझ्या बायकोने ना आज सामानाची लिस्ट दिली आहे, म्हणाली आज जर का तुम्ही सामान आणलं नाही तर तुमच्या सकट ज्या सटवी बरोबर शो करायला गेलात ना तिचं पण तंगड तोडून ठेवीन. म्हणून विचारलं पेमेंट कधी, सगळ्यांना हवं इथं. हो, शो संपला की पेमेंट लगेच मिळणार, कॅश. हो का? हो कॅश. येस, क्या बाबरे आपली ऐश आज. चला तर मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. बरं, मला सांगा तुम्हाला इथे कसं काय वाटतंय? इथे येऊन कसं वाटतंय? गॅस झाल्यासारखं वाटतंय. काय? हो अहो, इथे ना आल्या मस्तपैकी ना मला वडापाव खायला दिला, अशी चटणी लावलेली मस्तपैकी, अशी हिरवी हिरवी मिरची फुकट होते ना म्हणून मी 10-15 खाल्ले. अरे देवा, म्हणजे तुम्ही वडापाव खाल्ले? ऐकायचे. नाही नाही नाही, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला तर मला सांगा की तुम्हाला इथे येऊन काय वाटतंय? काय वाटतंय? मस्त वाटतंय. वा वा वा, आणि कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे काय सांगू तुम्हाला, मला ना इतकं भारी वाटतंय, इतकं भारी वाटतंय, इतकं भारी वाटतंय की तुम्हाला जसं वाटतंय तसंच वाटतंय. वा वा वा, उत्तम विनोदकार आहात तुम्ही कवितेसोबत देखील. मी काय करतो माहितीये का, तुम्हाला डायरेक्ट कविता करून दाखवतो. तुम्हाला माहितीये का, मी ना मी शिग कवी आहे. शिग कवी? शिग कवी म्हणजे? अहो शिग कवी, अरे हिला शिग कवीच माहित नाही. अगो शिग कवी नाही कळते का, ते असं पटकन आलं की झटकन जायचं, भास्करन करून टाकायची कागदावर. अहो कविता, शिग कवी, त्याला शीघ्र कवी असं म्हणतात. अय्या हो का, मग तोच तो मी. मी आता पटकन येता येता ना कविता केली, ऐकू का? हो हो ऐकवा. ऐका हा, बघा लिहूनच आणले मी. ऐका हा, 2 किलो तांदूळ, 2 किलो तांदूळ, 3 किलो गहू, 10 रुपयाचा कोथंबीर आणि त्याच्या बरोबर कविता फुकट, 59 रुपये. इकडे या, इकडे या. काय काय ही कविता आहे तुमची? अहो ही तुमच्या बायकोने दिलेली यादी आहे. माफ करा, सामानाची यादी वाचून दाखवली. ऍक्च्युली कविता मागे आहे. काय? हा, माझ्या कवितांना ना वास्तवतेचा वास आहे. दाखव वाचून. हो प्लीज.
पण प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, ह्या कवितेचा ना शेवटच मला सुचत नाहीये. जर तुम्हाला सुचलं तर मला सांगाल का प्लीज? हो हो नक्की नक्की. ऐका हा, पावसावर आधारित कविता आहे. तर पाऊस आला पाऊस आला, भिजले सारे अंगण. वा वा. पाऊस आला पाऊस आला, भिजले सारे अंगण, पाय घसरला पडलो मी आणि सुजले माझे. हीच शेवटची ओळ मला सुचत नाहीये. तुम्ही जो अवयव शोधताय ना, तो अवयव जर प्रेक्षकांनी आपला सुजवून पाठवला तर कार्यक्रमाचा पट्ट्याफळ होईल. नाही नाही, माफ करा माफ करा माफ करा, हरकत नाही हरकत नाही. बरं, आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. वळूया वळूया, बोला प्लीज. मला सांगा तुम्हाला अजून काय येतं? अजून काय येतं? मला बरंच काय काय येतं. तुम्हाला माहितीये का, हल्लीच माझा एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. काय सांगताय, काय कविता संग्रह? म्हणजे काय? मला ऐकायला जरूर आवडेल. आता कवी सौमित्र यांचा कविता संग्रह होता ना गारवा, हो तसा माझा कविता संग्रह आहे. कोणता? दारवा. दारवा? हो, त्याच्यामध्ये होत ना तसं मी गाणं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. ऐकायचं तुम्हाला? ऐकवा. ऐकायचं तुम्हाला? ऐका हा. कच 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 पटपट जाऊन बार मध्ये मी तर क्वार्टर मारली, चकनाला शेंगदाणे आणि मी तर शिवडा मागवली. पटपट बार मध्ये जाऊन मी तर क्वार्टर मारली, चकनाला शेंगदाणे शिवडा आणि शेवा मागवली. तुमच्यासाठी स्पेशल एवढं सगळं मागवलं, आता तरी सांगाल का ना पाहुणं घेणार काय? पाहुणं घेणार काय? 90-30 घेणार काय? 90-30 घेणार काय? घेणार काय? घेणार काय? ओ बाई, तुम्ही घेणार काय? विचारलं, फॉर्मॅलिटी आले तर म्हटलं कसं काय नाही म्हणायचं ना, म्हणून मुलीची. ओ काय बोलताय तुम्ही, ओ तुमची ही कविता ऐकून ना तुमच्या डोक्यावर बाटली फेकावशी मारते मला. नाही नाही नको, असं नका करू, बाटली बिटली फेकून मारू नका. हो काय करते, आपण कार्यक्रमाबद्दल बोलूया का? हो हो, करूया तर करूया तर. हा चला आपण पुढे वळूया. पुढे वळूया? हा. पुढे जाणार, पुढे वळणार कसं? बरं पुढे जाऊया. चला चला. बरं, मला असं सांगा की तुम्ही एवढं ऐक असं गाणं ऐकलंय किंवा गाणं सगळी ऐकून तुम्ही मोठे झालात, कविता करायला लागलात, संगीताबद्दल काय बोलाल? संगीत जाऊ दे, मला नाट्य संगीत येत, ऐकू? हा चालेल. बघा ऐका. नेहसले पीतांबर जरी ग, नेहसले पीतांबर जरी. हे काय? ही साडी आहे, साडी. नेहसले पीतांबर जरी ग, नेहसले. हे काय? साडीची घडी मोडली. नेहसले पीतांबर जरी. गाठ मारली, गाठ. नेहसले पीतांबर जरी ग, नेहसले पीतांबर जरी ग. औश. हे काय? पिंट उचली. नेहसले पीतांबर जरी ग, नेहसले पीतांबर. हे काय? हा पदर आहे, पदर. अय्या पदर, तिकडे जाऊ नका, तिकडे दादर आहे. नेहसले पीतांबर जरी ग, नेहसले पीतांबर जरी ग, नेहसले पीतांबर. हे काय? मराठी काष्टा. तुम्ही केला का नाश्ता? कसा वाटला माझा काष्टा? नेहसले पीतांबर जरी ग, नेहसले पीतांबर. आता हे काय? आता मे महिन्याला केवढं गरम होतं, काढून टाकला नाश्ता. बरं बरं, वा वा वा, उत्तम प्रकारे तुम्ही सादर करून दाखवलायत. मला अजून पण येतो, पण काय झालं माहितीये, माझं गाणं सगळे चोरतात. चोरतात? मग कोणतं? अहो तुम्हाला ते माहित नाही का, पोरी जरा जपून दांडा धरो, ते ओरिजिनल गाणं माझं आहे. काय सांगताय, काय ते ओरिजिनल गाणं तुमचं? म्हणजे काय? ऐकवा, ऐकायचं तुम्हाला. एका बेवड्याची व्यथा मी माझ्या गाण्यातून मांडलेली आहे, ऐकायची तुम्हाला. ऐका. कच्ची मारली उपाशी मारली, कच्ची मारली उपाशी मारली, कच्ची मारली उपाशी मारली,
हातभट्टीची मी दारू देशी मारली मला भरला या कापर हे काय कापर भरलाय कापर मला भरला या कापर पोरी जरा जपून क्वार्टर धर पोरी जरा जपून क्वार्टर धर खोकू लागलो माझं डोसकच भिर 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 पोरी जरा जपून क्वार्टर धर पोरी जरा पोरी जरा कपून कपून अरे बापरे पैसे पडले हो जरा क्वार्टर धर काय करताय वा 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 छान इथे छान तुम्ही छान प्रकार असा दाखवलाय करून जाता जाता एक छानशी तुम्हाला कविता ऐकवतो पण 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 त्याची मला दाद मिळायला हवी हो हो दाद मिळणार नक्कीच मिळणार ऐका हा पाप पुण्याच्या हिशोबात पुण्याचं वजन कमी भरलं तर पापाचं काय जातं वा 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 पाप पुण्याच्या हिशोबात पुण्याचं वजन कमी भरलं तर पापाचं काय जातं वा 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 आणि विनाकारण वा वा करणाऱ्याच्या बापाचं काय जातं या इकडे या तुम्ही इकडे या आधी अहो काय करताय पुन्हा एकदा आपण सगळ्यांच्या भेटीला येते आपण सगळ्यांची लाडकी लावण्यवती हिंदवी पाटील